नमस्कार, मी प्रिया फुलंब्रीकर, मी जीवित नदीची कार्यकर्ती आहे। गणपती बाप्पांचं घरोघरी आगमन झालेलं आहे। काल ज्येष्ठा गौरींचं देखील अनेक घरांमध्ये आगमन झालेलं आहे। हा गणेशोत्सवाचा अतिशय आनंदाचा काळ आहे, परंतु कोरोना विषाणू जो थैमान घालत आहे त्याचं कॉशन म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने नागरिकांना विनम्र आवाहन केलं आहे की यावर्षी गणपतींचं विसर्जन आपल्या घरीच करावे। परंतु आपल्या घरी जर विहीर असेल तर मी आपल्याला विनम्र विनंती करते की कृपया विहिरीमध्ये गणेश मूर्ती, हरताळका, गौरीचे मुखवटे यांचं विसर्जन करू नये, कारण विहीर हा नैसर्गिक जलस्रोत आहे। शाडू माती आपण पर्यावरणपूरक मानतो, पण ती खरी पर्यावरणपूरक नाही। त्याचा गाळ विहिरीच्या तळाशी जाऊन बसतो आणि विहिरीचे इनफ्लोज हे क्लॉग होऊन जातात, मग त्यामुळे विहिरीचं पाणी आटण्याची शक्यता असते। तसेच गणपती, गौरी यांचे जे कृत्रिम रंग असतात त्यांचा विपरीत परिणाम विहिरीतील सजीवांवर होतो, तर त्यामुळे विहीर जर आपल्या घरी असेल तर कृपया विहिरीमध्ये गणपतीच्या मूर्ती, गौरीचं मुखवटे, हरताळका यांचं विसर्जन करू नये। आपण कृत्रिम हौद, बादली यांमध्ये जरूर विसर्जन करावे, पण विहिरीमध्ये करू नये। धन्यवाद।